अमावस्येच्या दिवशी चुकूनही आणू नयेत अशा कोणत्या गोष्टी आहेत, चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अमावस्येच्या दिवशी नवीन झाडू किंवा केरसुनी आणू नये. अमावस्येच्या दिवशी नवीन केरसुनी खरेदी केली तर माता लक्ष्मी नाराज होते, तिचा नकारात्मक परिणाम होतो आणि घरात गरिबी आणि दारिद्र्य येते. अमावस्येचा संबंध पितरांशी असतो, त्यामुळे अमावस्येला शुभ कार्यासाठी लागणारे साहित्य किंवा पूजेचे साहित्य घरात आणू नये. असे केल्यास घरात नकारात्मकता येते किंवा शुभ कार्यात विघ्न येते, कारण पूजा साहित्य हे शुभ कार्यासाठी वापरले जाते. अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा ही प्राचीन काळापासून केली जाते, त्यामुळे या दिवशी मांस मद्य असे पदार्थ घरी आणू नयेत. अशा गोष्टी आणणे किंवा सेवन करणे अशुभ मानले जाते. आरोग्याच्या दृष्टीने नाही तर अध्यात्माच्या दृष्टीने देखील ते अशुभ मानले जाते. यामुळे देवता नाराज होतात आणि आपण केलेल्या सत्कर्माचे पुण्य मिळत नाही. अमावस्येचा थेट संबंध पितरांशी आहे. अमावस्येच्या दिवशी अनेक ठिकाणी श्राद्धविधी केले जातात. अमावस्येचा दिवस हा चंद्र संक्रमणाचा काळ मानला जातो. या दिवशी वातावरणात नकारात्मक ऊर्जेचा संचार जास्त असतो. अमावस्येच्या दिवशी धनधान्य खरेदी करू नये. धनधान्याचा संबंध थेट लक्ष्मीदेवीशी असतो. अमावस्येला धान्य खरेदी केल्याने थेट पितृदोष लागतो. अमावस्येच्या दिवशी धान्य घरात आल्याने त्याचा लाभ आपल्याला मिळत नाही, ते धान्य पितरांना समर्पित होते. अमावस्या ही तिथी पितरांना समर्पित आहे, म्हणून या दिवशी चुकूनही अशा गोष्टी आणू नये ज्यामुळे लक्ष्मी आल्या पावली परत निघून जाईल. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.